महापालिकेने जे काही आक्षेप नोंदवले होते यावरती महापालिकेच्या भूमिकेवरती न्यायालयाने काही वक्तव्य केलेली आहेत. ती वक्तव्य आपल्याला पूर्ण कॉपी मिळाल्याच्या नंतर कळतील काय केलंय त्याच्यामध्ये ते. परंतु एक गोष्ट नक्की आहे की महापालिकेने जे काही आक्षेप जे नोंदवले होते ते फेटाळण्यात आलेले आहेत आणि ते सर्व फेटाळून आज शिवसेनेला माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा घ्यायला परवानगी दिलेली आहे. या बाबतीत आम्ही काही टिप्पणी करणार नाही. त्याचं कारण असं आहे, आमचा अर्ज आम्हाला परवानगी मिळावी असा आहे आणि आम्हाला ती परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे कोणावरती दबाव होता कोणावरती दबाव नव्हता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला जी परवानगी आम्हाला गेले इतके वर्ष मिळते तीच मिळाली आहे. याच्यापूर्वी देखील ज्या वेळेला कायद्याच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळेला देखील गेले कित्येक वर्ष कोर्टातनं ज्या वेळेला आम्ही परवानगी घेत होतो त्यावेळेला सगळ्या अटींचं पालन करून आम्ही हा मेळावा घेतलेला आहे आणि तसा कंप्लायन्स रिपोर्ट देखील कोर्टाला मुंबई महापालिका असेल पोलिसांनी त्या त्या वेळेला दिलेला आहे. त्यामुळे ही जबाबदारी आमची देखील आहे आणि शिवसैनिक शांततेने हा मेळावा पण उत्साहात आणि जल्लोषात आणि शिस्तीने पार पडतील याच्या बाबतीत कुठलीही शंका नाही.